नीलवर्ण आकाशात चमकते चांदणी, विजयरावांच्या हृदयाची मी रोहिणी। होम मिनिस्टरच्या कार्यक्रमासाठी सर्वजण झाले गोळा, अमलरावांचं नाव घेते 1,25,000 रुपये तोळा। इथे सगळ्याजणी जमलेले आहेत, त्या सगळ्याजणींचं स्वागत करूया आणि कोणाचं नाव जाहीर होतं या पैठणीच्या खेळात तेही बघूया। नाव आहे कांचन तलवारी, या नाव सांगा। माझं नाव कांचन कटक तलवारे, मिस्टरांचं नाव अमित। कुठे राहता तुम्ही? इथे सिद्धिविनायक कॉलनी। काय करतात मिस्टर? मिस्टर हॉटेल मॅनेजर आहे। बरं, आता बरं वाटतंय तुम्हाला नाव आलंय? हो, खूप छान वाटतंय। हो, बाकीच्यांचं आलं नाही म्हणून? नाही, माझं आलं म्हणून वाटतंय। घ्या उखाणा, घ्या उखाणा। मटण बनवलं वाटून घाटून, अमितराव गेले रुसून, तर मीच खाल्लं चाटून पुसून। मला आता कळलं अमितराव का कॅन्टीन मध्ये जेवतात। बघूया कोण जिंकणार पैठणी। खेळ एकदम सोपा, बास्केट ठेवलेले आहेत बऱ्याच आणि मधोमध्ये एक अशी कुंडी आहे, इथून प्लास्टिकचा चेंडू टाकायचा। जर त्या कुंडीमध्ये गेला तर 2 गुण मिळणार आणि कुठल्याही बास्केटमध्ये गोळा झाला तर 1 गुण मिळणार। दोघींनाही 10 संधी आणि 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1। पाच संधी झाल्या, गुणसंख्या आहे 2 आणि आता 5 संधी तुमच्यासाठी। एक, दोन, तीन। या वहिनींची गुणसंख्या आहे 3 आणि या वहिनींची गुणसंख्या आहे 2। 4, 4, तुमची गुणसंख्या आहे 2, आता 5 संधी तुमच्यासाठी। बरोबरी होण्यासाठी 1 गुणाची आवश्यकता। यांची गुणसंख्या आहे 4, तुमची गुणसंख्या आहे 3, 1 चेंडू आहे। बरोबरी झाली तर आणखी 5 संधी मिळणार आहेत दोघींनाही। बघूया काय होणार। अभिनंदन। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन। काय गो, काय झालं, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे, या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं, खूप झालं, आता चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं। अगो, पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये आई, मी तुम्हाला नंतर फोन करते।
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा पार? बघूया.